नमस्कार मंडळी नाताळ विशेष आजच्या या कार्यक्रमात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते भारत हा वैविध्यानं नटलेला देश आहे भारतात विविध जातीचे धर्माचे पंथाचे लोक वास्तव्य करतात आणि ते केवळ फक्त राहत नाही तर आपण सगळेच जण एकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करत असतो आणि असाच एक सण आहे तो म्हणजेच नाताळ मानवतेची प्रेमाची शांततेची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली त्या प्रभू यशूंचा आज हा जन्मदिवस तेव्हा त्यांना आपण मानवंदना देऊया त्याचबरोबर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांनासुद्धा नाताळच्या शुभेच्छा देऊया आणि या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया आज नाताळ या दिवशी खरं तर आपलं अहोभाग्य म्हणावं लागेल की आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक खास व्यक्ती इथे आलेली आहे आज आपल्या बरोबर आहेत फादर सोलमन रापोल नमस्कार फादर कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या दिवशी आपलं येणं हे खरंच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आज आपण फादरकडून नाताळ या सणाविषयी अधिक जाणून घेणार आहोत तसंच काही वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ते काय संदेश देतात हेही आपल्याला बघायचं आहे तेव्हा फादर यांची ओळख मी करून देते त्यांचा जन्म हा मूळचा दौंडचा पुण्यामध्ये लोणावळ्यामध्ये त्यांचं पुढचं शिक्षण झालं त्याचबरोबर अठरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचं अविरत कार्याचा प्रवास सुरू झाला डॉन बॉस्को या संस्थेसाठी प्रमुख म्हणून ते जवळजवळ तेहतीस वर्ष कार्य करत आहेत सध्या बोरिवलीच्या डॉन बॉस्को या संस्थेमध्ये ते डायरेक्टर म्हणून काम करत आहेत ही संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना अतिशय उच्च शिक्षण देऊन उत्तम नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते तसंच तांत्रिकदृष्ट्यासुद्धा ही संस्था पुढे विकसित होत आहे जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे तेव्हा असे प्रमुख फादर आपल्याला आज या ठिकाणी लाभलेत तेव्हा वेळ न घालवता मी लगेचच फादरकडे येणार आहे आणि आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करणार आहे पुन्हा एकदा स्वागत करते फादर आणि सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की क्रिसमस नाताळ हे शब्द आपण ऐकतच असतो पण नेमकं नाताळ म्हणजे काय हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी सर्वांचे आभार मानतो आज प्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो कारण परमेश्वराने ही संधी दिलेली आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो आज मी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये परमेश्वराच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे परमेश्वराच्या नावाने काम करत आहे आणि म्हणून मी त्यांचे धन्यवाद धन्यवाद देतो त्यांना आणि तुम्हा सर्वांना सुद्धा कारण तुम्ही मला इकडे बोलवलं आहे आणि या नाताळविषयी काय प्रश्न तुम्ही विचारत आहे आणि नाताळाची जी गोष्ट आहे जी सत्य परिस्थिती ख्रिस्ता धर्मानुसार आहे ते मी तुम्हाला सादर करीत आहे नक्कीच फादर आणि हेच आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे कारण आजचा हा सण त्याच वेळेला साजरा होईल ज्या वेळेला आपल्याकडूनही माहिती आम्हाला मिळेल तर नेमकं नाताळ म्हणजे काय नाताळ म्हणजे सोप्या शब्दामध्ये ख्रिस्त ख्रिस्त जयंती ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ते आम्ही साजरा करतो आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जन्मला हे आम्ही सर्व जगालाच सांगतो आणि प्रकट करतो नक्कीच आणि हा त्यांचा जन्मदिवस तेव्हा पुन्हा एकदा आपण सगळेच जण त्यांना मानवंदना देऊया आता मी पुन्हा फादरकडे येणार आहे की आपण हा सण खरंच मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि आपणच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो पण हा सण साजरा करण्यामागचं नेमकं प्रयोजन काय आहे काय सांगाल लोक मनापासून तयारी करतात हा सण साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आणि भारतात सुद्धा आणि भारत आपला चांगला देश आहे जिकडे एवढे धर्म आपापले सण साजरा करतात त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा सण साजरा करतो येशुख्रिस्त त्याचा सण साजरा करीत सास करीत असताना आम्ही गव्हाणी बनवतो आणि मग त्याच्यानंतर सर्व बिल्डिंग्स घरांना रंग लावतो सर्व घर स्वच्छ करतो तसंच आमच्यामध्ये एक प्रथा आहे की आम्ही बाहेरचं जर तयारी करतो आतूनसुद्धा तयारी करायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आमच्या धर्मानुसार एक प्रायश्चित म्हणून असतं ते तिकडे जाऊन धर्मगुरूबरोबर बसून ते चर्चा करून आणि परमेश्वर त्यांना क्षमा करतो आणि मग ते तसं पण तयारी करतात तर तसं उत्तम तयारी होते आतून आणि बाहेरूनसुद्धा तयारी होते आणि मग आम्ही सणाला सुरुवात करतो चर्चेस वगैरे आम्ही चांगलं स सजवतो आमचे घर गर वगैरे सजवतो स्टार्ज लावतो बाकी सर्व आम्ही तयारी करतो तसं खरंच आत्ताच आपल्याला फादरने सांगितलं की जशी आपण बाहेरून छान तयारी करतो छान नटवतो सजवतो सगळ्या गोष्टी आपण छान करतो त्याचबरोबर आतून सुद्धा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रायश्चित्त घेण्याची खरंच आपल्याला गरज आहे तर मला फादरना विचारायचं आहे तुम्ही जे आम्हाला सांगितलं प्रायश्चित्त घेतो धर्मगुरूंकडे जातो तर ते नेमकं काय करता हे जाणून घ्यायचंय ते प्रायश्चित्त ज्यांच्या मनामध्ये येतं प्रायश्चित करायला आणि ते प्रार्थना करतात फादर एकटे असतात बसलेले तिकडे जाऊन मनातील जे सर्व पाप आहेत ते सांगतात आणि त्याच्यानंतर फादर त्यांची येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी करून त्यांची क्षमा पापांची क्षमा करून देतो आणि ते गोपित राहतं ते कुणाला सांगू शकत नाही फादर कुणाला सांगू शकत नाही तर म्हणून ते गोपित राहतं आणि आजसुद्धा ही प्रथा चालू आहे भरपूर लोक प्रायश्चितासाठी येतात जण महिना महिन्याला येतात काही जण सहा महिन्याला येतात पण येतात आणि सणाच्या वेळेस क्रिसमस सणाच्या वेळेस ते नेमकंच येतात आम्हीसुद्धा तीन चार दिवस दिलेला आहे जेव्हा ते विशेष ह्या कार्यक्रमासाठी चर्चमध्ये येऊन भाग घेऊ शकतात खरं आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच याची गरज असते कुठेतरी अंतर्बाह्य निर्मळता ही गरजेची आहे हे तुकारामांनीसुद्धा सांगितलं आणि कुठेतरी हाही धर्म आपल्याला हेच शिकवतो हे फादरने आपल्याला सांगितलं आणि ही ही गोष्ट जी आहे प्रायश्चित्त घेण्याची ती गुपित राहते तर त्यामुळे ते फार विशेष हे ही प्रथा आहे असं आपल्याला वाटतं आ, फादर मला आपल्याकडे यायचं आणि असं विचारायचं आहे की प्रभू येशू हे खरं तर देवाचे पुत्र आहेत असं आपण ऐकतो आणि त्यांचा जो जन्म आहे तो गवाणी म्हणजेच गोठ्यात झाला असं म्हटलं जातं तर याविषयी या आम्हाला अधिक ऐकायचं आहे येशुख्रिस्ताचे आई वडील नाझरेत ह्या गावामध्ये राहत होते आणि तेव्हा घोषणा झाली की एम्प्र अगस्टसने राजा अगस्टसने घोषणा केली की ते सर्व आपापल्या गावी जाऊन नावनिशी लिहायचं आणि म्हणून नोंदण्यासाठी जोसेफ जो येशू जो ख्रिस्ताचे वडील होते ते काय की बेतलहम जागी राहत होते ते ते प्रवास घेतलं आणि ते दुसऱ्या जागी आले तर येताना तिचे दिवस भरून आले आणि जेव्हा ते बेतलहम जागी पोहोचले तिकडे त्यांना जागा मिळाली नाही ते वेगवेगळे ठिकाणी गेले मिळाले नाही हॉटेलमध्ये गेले मिळाले नाही मग शेवटी त्यांनी एका स्त्रीने सांगितलं गायच्या गोट्यात जागा आहे आणि म्हणून तो तिकडे तो जन्म घेतो आणि तो जन्म घेतल्यानंतर येशुख्रिस्त जो सर्वांचा राजा आहे तो एका गावाने जन्म घेत आहे असं घोषणा करण्यात आली खरे म्हणजे यांची जी जन्मकथा आहे ती सुद्धा इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अशा पद्धतीने जन्म घेणारा हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आज आपण त्यांची जयंती इतक्या उत्साहात साजरी करतोय फादर बरोबर आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवूया पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा आजचा नाताळ विशेष कार्यक्रम ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या बरोबर आहेत फादर सोलोमन रापोल आणि आपण साजरा करत आहोत नाताळ विशेष कार्यक्रम तेव्हा गप्पांना पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया फादर मला हे विचारायचं आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही सगळं सजवतो किंवा आंतरबाह्य निर्मळता ही महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीने आपण हा सण साजरा करतो पण तरीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने हा सण साजरा करताना अजून काय वैशिष्ट्य या सणाची सांगता येतील काय सांगाल या, या सणाची वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म होतो काही मेंढपाळ लोक ते आरण्यात ते साजरा करीत आपण ते आपल्या मेंढपाळना पा मेंढरांना पाहत होते आणि जेव्हा ते त्यांच्या मेंढरांना पाहत होते तेव्हा आकाशातून गर्जना झाली देवदूत आले आणि त्यांना सांगितलं पहा शांतीचा राजपुत्र जन्मला आहे येशुक्रिस ज्याची वाट आपण सर्वजण पाहत आहोत तो काय की बेतलहममध्ये गाईच्या गोठ्यामध्ये त्याने जन्म घेतला तर तुम्ही जाऊन त्यांना तिथे बघा आणि तुम्हाला दिसेल की एक बाळ आहे त्याला फक्त कपडा लपटून ते तिथे त्या घवानी ठेवलं आहे आणि आईवडील आहेत आणि म्हणून आज त्यांना मेंढरा मेंढपाळांना संदेश मिळाला तर मेंढपाळ तिकडे आले तसंच मेंढपाळ येत असताना बाजूचे जे लोक होते ते सुद्धा येऊन त्यांना पाहायला लागले असं असं वाणी झाली आणि सर्वजण तिकडे आले एक एक गट येत होता आणि तसंच ह्या ह्या मेन मेंढपाळ में आले सर्वजण पाहिलं त्यांनी येशुख्रिस्ताचं नमन घेतलं त्यांना काय माहीत नव्हतं आणि आईवडिलांना पण देखील माहीत नव्हते की काय होणार पुढे असंच तीन राजे जे पूर्वेकडून आकाशामधून तारा बघितलं त्यांनी आणि ते तारा ते ज्ञानी लोक होते म्हणून ते तारा बघून ते ताराला बघून ते मागे चालायला लागले ताराचे मागे असं तीन राजे तीन वेगळ्या पा जाग्यावरून एकत्र भेटले आणि त्यांना तेन त्यांनी पण पाहिलं की तारासाठी ते एकत्र आले आणि म्हणून ते ताराला पाहत पाहत त्या जागी पोचले आणि तिकडे त्यांनी येशूचं नमन केलं येऊन अरे मला वाटतं ही आणखीन एक वेगळी कथा आम्हाला आपल्याकडून ऐकायला मिळाली आणि खरंच ही गोष्ट इतकी खूप छान आहे की परत ऐकत राहावीशी वाटेल की त्यांचं जे नमन होतं ते कुठल्या पद्धतीने कसं कसं होत होतं हे आपल्याला आत्ता फादरनी सांगितलं फादर, सांगित फादर आपण अनेक वर्ष हा सण पाहिलेला आहे अनुभवलेला आहे तर आपण लहान असताना आणि आत्ता आपण या पदी आलेला असताना तर हा जो फरक आहे सण साजरा करताना त्याचं स्वरूप बदललेलं आहे काळानुसार तर ते बदलत गेलेलं स्वरूप कसं आहे याविषयी काय सांगाल मी जेव्हा लहान होतो तर तेव्हा ते सर्व गोड पदार्थ बनवतात ना तर आईला मदत करत असताना मला खूप चांगलं वाटायचं आणि त्याच्यानंतर चर्चमध्ये जायचं चर्चमध्ये काम करायचं चर्चमध्ये मी गाण्यामध्ये भाग घेतो हे सर्व होतं जसं मी मोठं होत गेलो आणि तारुण्यात जेव्हा मी फादर पण बनायला पुढे गेलो तर तेव्हा मी बघितलं की थोडंसं त्याचं स्वरूप बदलत आहे धार्मिकता थोडी कमी होत आहे कधी कधी आता आता तर पाहत आहे तर कमर्शलायझेशन व्यापारीकरण झालेलं आहे तर सर्वांचं सर व्यापारीकरण होत आहे आणि म्हणून काय होत आहे की ह्याच्याने ते धार्मिकता थोडी कमी होत आहे आणि धार्मिकता आपल्यामधून जास्त वाढायला पाहिजे आणि म्हणून मी जे सांगितलं आतून तयारी बाहेरून तयारी आणि त्याच्यानंतर लोकांबरोबर राहून हे सण चांगला साजरा होतो म्हणून लोक चर्चमध्ये येतात प्रार्थना चांगली होतात अशी होतात पण त फरक तर होत आहे पुढे माहीत नाही पण आतापर्यंत असं फरक दिसतो व्यापारीकरण हा एक मुख्य भाग झालेला आहे आणि सर्वांना सॅन्टाक्लॉज पाहिजे हे पाहिजे म्हणजे सॅन्टक्लॉज पाहिजे सॅन्टाक्लॉजचं एक लहानशी कथा सांगतो लहान दोन नकीछ, आम्हाला ही सुद्धा ऐकायला आवडेल या निमित्ताने सँटाक्लॉजचं सण सात डिसें सहा डिसेंबरला येतो त्या सहा डिसेंबरला एक संताचं नाव आहे संत निकलस तो एक राजासारखा होता तो प्रवास करत असं जात असताना रात्री फिरत असताना तो ऐकतो की या घरामध्ये काहीच नाही आणि म्हणून तो त्या घरामध्ये तो आणून जे पाहिजे ते तिथे ठेवतो निघून जातो असं तो सारखा करत होता तो हा संत माणूस होता तर तीच प्रथा सँटाक्लॉस येत आहे आणि आपल्याला गिफ्ट देत आहे भेट देत आहे जे भेट आपल्याला कुणाकडून भेटणार नाही तर खरं म्हणजे सॅन्टक्लॉज म्हणजे दैवी भेट देणारा व्यक्ती होता जो त्यांना मार्गदर्शन करणारा होता पण पन ते पण आता कमर्शियलायजे कमर्शलायझेशनमध्ये गेला आहे तरी पण हा सॅन्टक्लॉजचं पद्धत खूप चांगली आहे हे दैवी घेफ भेट दुसऱ्यांना मदत करणे ज्यांना काय लागतं ते पाहणे आणि तो राजा पण असं फिरत होता आणि तो करत होता खरे मला वाटतं एक परोपकारी वृत्ती आपण म्हणतो ती कुठेतरी या सांताक्लोजच्या माध्यमातून देण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आज सुद्धा सांताक्लोजकडून गिफ्ट घ्यायला लहान मुलांना आवडतं पण या मागचं जे तर्कशुद्ध शास्त्र आहे किंवा जी धार्मिकता आहे ती फादरनी आपल्याला सांगितली आणि म्हणून कुठेतरी हा सण साजरा केला आल्यानं आणखीन उत्साह येतो असं मला वाटतं फादर आपण जे सांगितलं की सध्या हे व्यापारीकरण वाढलेलं दिसतं आहे आणि धार्मिकता कुठेतरी कमी होताना दिसते तर आपण आपल्या अनुभवातून याविषयी सगळ्या प्रेक्षकांना किंवा सण साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या, या निमित्ताने काय सांगाल आपल्याला काय वाटतं की कशा पद्धतीने नेमका हा सण साजरा व्हावा मला वाटतं की नाताळ सण साजरा करीत असताना जसं येशू ख्रिस्त त्याला कुठेही जन्म घेता आला असतं परंतु त्यांनी गव्हानीत घेतलं तसंच आपण सुद्धा जेव्हा सण साजरा करतो एकमेकांची सेवा करायला पाहिजे मदत करायला पाहिजे नाहीतर काय आउटरीच करायला पाहिजे बाहेर जाऊन माझ्यासारखा माझ्यामधून कोणतरी कमी गरीब आहे त्याला मदत करायला पाहिजे एक हास्य एक एकदाचं जेवण एकदा असं काहीतरी सोशल वर्क करायला पाहिजे त्या मानातून आपण सण साजरा करू शकतो आपापल्या आयपतीप्रमाणे नक्कीच नक्कीच मला वाटतं ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे फादरनी सांगितलेली की आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने दुसऱ्याला मदत करणं आणि त्या पद्धतीने जाणं हे खूप जास्त गरजेचं आहे फादरबरोबर आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवूया पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा आजचा नाताळ विशेष कार्यक्रम ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या बरोबर आहेत फादर सोलोमन रापोल आणि आपण साजरा करत आहोत नाताळ विशेष कार्यक्रम तेव्हा गप्पांना पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया फादर आपल्याला या निमित्ताने आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की ख्रिसमस निमित्त ज्या गोशाळा उभारल्या जातात तर त्याची सुरुवात कधी झाली कशी झाली तर त्याचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता आहे काय सांगाल जेव्हा येशुख्रिस्त जन्मला तेव्हा ते पहिले गोशाला होतं गोशाळामध्ये काही जनावर होते गाय मग ते मे मेंढपाळ आले त्यांच्यासोबत काय मेंढर पण आले असतील आणि असं सर्वजण होतं तिकडे येशू ख्रिस्त त्याची आई अँड त्याचे वडील आई मरियम अँड वडील संत जोसफ दोघेजण तिकडे होते उपस्थित हो आणि मदत करण्यासाठी एक दोन लोक होते त्याच्यानंतर काही वर्षानंतर दोन हजार वर्ष आता होत आले आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सेंट फ्रान्सिस ऑफ आसिसी म्हणून एक संत आहेत ते आसिसीवरून आहेत इटलीमधून उमरिया प्रदेशवरून आणि त्यांनी त्यांनी जेरुझलम ते जेरुझलमला गेले तिकडे ते लोकांबरोबर शांतता पस पसरण्यासाठी गेले शांततेचा संदेश घेऊन ते मुस्लिम जे राजे होते त्यांच्याकडे गेले तेव्हा तेव्हा क्रिसमस आला तर त्या दिवशी त्यांनी एकदम लाईव्ह जिवंत घोषाला रचला त्यांनी एक बाईला आणलं बसवलं तिथे मरियमसारखं जोसफसाला एकाला बसवलं त्याच्यानंतर बाळ येशूला तिकडे आणलं आणि बाकीचं सर्व जिवंत एक घोषाला बनवलं त्याच्यानंतर ते पाहिल्यानंतर प्रत्येक वर्षी क्रिसमसच्या सणानिमित्ताने प्रत्येक घरांमध्ये सुद्धा गोशाला तयार करतात घरांमध्ये करतात मग चर्चमध्ये करतात आणि भरपूर करतात तीन तीन चार चार आणि प्रत्येक गोशालामध्ये तिकडे ख्रिस्त बाळ येशुख्रिस्त असणार माता मरियम असणार संत जोसेफ असणार तीन राजे येत आहे म्हणून ते दाखवत असणार आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व पात्र आहेत ते तिथे असतात त्याच्यामध्ये ही या कथेतली पात्र आहेत आणि ते वर्षानुवर्ष घरोघरी साजरा केला जातो ते तयार करतात तर असं तयार करत असताना ते एक संदेश देतात काय पण पन... काय संदेश महत्त्वाचा आहे त्यांना ते संदेश देतात क्रिस, क्रिस्त ख्रिस्त राजा हा इकडे जन्मला आहे किंवा आता सुनामी आलं आहे तर आपण तिकडे मदत करूया म्हणून येशू ख्रिस्त तिकडे जाऊन मदत करत आहे लोकांबरोबर आणि म्हणून ते तसं संदेश पण देतात थीम थीम देऊन त्याच्यानंतर ते गोशाला बनवतात पण साध साधं प्रश्न साधं हे आहे की आपण प्रत्यक्ष तिथे येशुख्रिस्त असतो मरियम असते जोसेफ असतात तीन राजे असतात काही जनावर असतात मेनपाळ असतात आणि हे सर्व त्याच्यामध्ये सामावेश आहे आणि मला वाटतं म्हणजे ही तेव्हाची प्रथा आज सुद्धा चालू आहे आणि आज आपल्या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तसा संदेश त्याच्यातून दिला जातो की कशा पद्धतीने परोपकार करायला हवा कशा पद्धतीने मदत दुसऱ्याला करणं अपेक्षित आहे तर फादरने याचा खूप छान आपल्याला उलगडा करून दाखवला की तेव्हा ही प्रथा सुरू झाली आणि आज ही सुरू ठेवण्यामागचं कारण हे आहे की या निमित्तानं गोशाळा तर उभारली जाईलच आणि त्याचबरोबर सगळ्या मुलांना हा संदेशसुद्धा दिला जाईल की आपल्याला कुठेतरी शांतता प्रस्थापित करायची असेल तर परोपकार हा करायचा आहे आणि त्याच्या मागचं हे एक मोठं प्रतीक आहे फादर या निमित्ताने आणखीन एक आहे की आपण क्रिसमसला खूप छान सगळ्या गोष्टी आयटीत साजऱ्या करतो आणि सगळीकडे आपली जी स्टार्स लावलेले असतात चांदणे आपल्याला दिसतात तर हे लावण्यामागचं काय कारण आहे याचं काय महत्व आहे या सणात जे ज्ञानी लोक होते ते तीन राजे ते पूर्ववरून आले ते स्टार बघून आले तारा त्यांना आकाशात दिसला त्यांनी त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास केला त्यांना माहिती आहे की कोणतरी महत्त्वाचा व्यक्ती जन्माला आला आहे राजा जन्माला आला आहे असं तिघांनी तीन वेगळे वेगळ्या राज्यातून पाहून ते आले आणि ते ते नक्षत्र जे तारा होता तो पुढे पुढे जात होता ते मागे मागे जात होते एकदा ते एकत्र भेटले आणि त्याच्यानंतर परत ते गेले बेतलहमपाशी आणि तिकडे बेतलहममध्ये जिथे येशुक्रिस्त जन्मला होता त्या ठिकाणी तो तारा जाऊन थांबला आणि ते ताराला बघून ते तिकडे आत गेले आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी नमन केलं आणि त्यांनी आपापल्या राज्यातून भेट आणलेली होती ते त्यांना दिली क्या बात आहे खूप वेगळी आणि फार महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कळली कारण स्टार लावणं हे सगळ्यांनाच आवडतं पण मागची गोष्ट खरं तर कोणालाच माहिती नसते आपण मगाशी आम्हाला सगळी गोशाळेतल्या पात्रांविषयीची नावं सांगितलीत पण त्याच्याबद्दलचं अजून आम्हाला विश्लेषण ऐकायचं आहे म्हणजे मरिया असेल किंवा जे तीन राजे होते मेंढपाळ होते तर यांविषयी अधिक काय सांगाल माता मरियम मरियम तर येशुख्रिस्ताची आई आहे आणि तिला संदेश आला आहे प्रभू परमेश्वराकडून संदेश आला तिला देवदूत ति येऊन तिला सांगितलं की तू धन्य आहेस आणि प्रभू तुझ्यासोबत आहे आणि मग ती विचार करू लागली मी कसं धन्य आहे आणि त्याच्यानंतर देवदूताने देवदूत गाब्रियल नावाचा होता त्यांनी संदेश दिला की तुला बाळ होईल प्रभू परमेश्वराच्या शक्तीने बाळ होईल पवित्र आत्माच्या आणि तो येशुख्रिस्त म्हणून गणला जाईल त्याचं नाव झेझस असेल आणि तो काय की सर्वांवरती राज्य करील आणि तो तो आपल्या मानवाला तारणाचा एक मार्ग दाखवेल असं तिला संदेश मिळाला आणि तिने ते संदेशला होकार दिला आणि म्हणून माता मरियम सर्वांची आई म्हणून मानली जाते आज सुद्धा तिच्याकडे प्रार्थना केल्यानंतर ती येशू ख्रिस्ताकडे लोकांना घेऊन जाते प्रार्थना माता मरियमकडे घेतलं तरी ती येशू ख्रिस्ताकडे आपण प्रार्थना करू शकतो ते म्हणून एक म्हण आहे टू जीजस थ्रू मेरी येशू ख्रिस्त कडे जायचं आहे माता मरिम कडे घरा लवकरच तुमचं काम होईल असं आई, आई ही महत्वाची आहे तिच्याकडे जा आपला अगदीच लगेचच काम होऊ शकेल कारण आई आणि मुलाचं नातं हे कायम तसंच राहिलेलं आहे आणि सण धर्म कुठलाही असला तरी ते बदलणार नाही फादर खूप छान आम्हाला तुम्ही सांगितलं या ठिकाणी आणि ही विशेष माहिती आपल्याला त्यांनी दिली या सणानिमित्त आपण आम्हाला काय संदेश देऊ इच्छाल म्हणजे काय वाटतं आपल्याला की कुठल्या पद्धतीने हा सण पुढेही इतर देशांमध्येही साजरा व्हायला हवा हा सण तीन तीन गोष्टी सांगतो आपल्याला एक म्हणजे शांती आपल्याला शांती हवी आहे माझ्यामध्ये शांती आहे तर मी तुम्हाला शांती देऊ शकतो म्हणून आपापल्या परिवारांमध्ये शांती आणायचा प्रयत्न करायला दुसरं असं सांगितलं की तुम्हाला क्रिश्चन परिवार पाहायचं असेल तर तिथे प्रेम दिसायला पाहिजे जिथे प्रेम आहे तिकडे तिकडे ख्रिस्त आहे असं सांगतात आणि तिकडे परमेश्वर राहतो तर म्हणून प्रेम दिसायला पाहिजे आणि शेवटी आपण सांगितलं शांतीचा राजपुत्र येत आहे है, प्रेम येत आहे है। एकमेकांना क्षमा करायला पाहिजे आणि शेवटी त्या सणाला पार पाडण्यासाठी सर्वांचं मदत करायला पाहिजे एक पाऊल पुढे घेऊन हात मिळून सण गरिबा लोकांबरोबर साजरा करायला पाहिजे हा सण आनंदाचा आहे तर म्हणून आनंद सर्वांबरोबर साजरा करा फक्त एकटं साजरं करू नका आणि आनंद साजरा करीत असताना सर्वांना मन मोकळेपणाने प्रार्थना करा त्यांच्यासाठी आणि देशां आपल्या देशामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये शांती प्रा प्रस्थापित व्हायला आणि युद्ध कमी व्हायला आपण प्रार्थना करूया हा शांतीचा सण आहे म्हणून सर्वत्र शांती हेच माझं मनपूर्वक प्रार्थना शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्यासाठी सुद्धा माझा आशीर्वाद खरे शांतीचा प्रेमाचा संदेश देणारा हा सण आपण तसाच टिकवून ठेवला पाहिजे तर भविष्यात सुद्धा एकीकडे सण उत्साहात साजरा करायचाच आहे त्यात काही शंका नाही पण दुसरीकडे शांतता प्रस्थापित करण्यात सुद्धा ती धार्मिकता पाळून जशी जमेल तशी दुसऱ्याला मदत करून परोपकाराय एकदम शरीरम असं आपण म्हणतो संस्कृत सुभाषितानुसार त्या पद्धतीने सण साजरा केला तर मला वाटतं त्याची गोडी अधिक वाढेल कार्यक्रमात आपण इतकी सुंदर माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल खरंच आपले आभार किती मानावेत असं झालं आहे परंतु संपूर्ण टीमच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार मानते आणि या सणानिमित्त आम्हाला खूप छान माहिती आपल्याकडून प्रत्यक्ष ऐकायला मिळाली रसिक प्रेक्षक हो खरंच नाताळ हा सण आपण उत्साहात साजरा करायचाच आहे आणि त्यानिमित्ताने जाता जाता मलाही असं सांगावंसं वाटतं वात्सल्याचा सुगंध दरवळला वात्सल्याचा सुगंध दरवळला सण आनंदाचा आला सण आनंदाचा आला एवढीच प्रार्थना करते यशूला सर्वांना सुखसमृद्धी लाभो आपणाला तुम्हाला धन्यवाद